पुणे जिल्हा शिरूर तालुका आणि तिथे केंदूर या गावामध्ये आपण काय नाव सांगा? प्रकाश रामचंद्र लिमगुडे। प्रकाश रामचंद्र लिमगुडे यांच्या या पेरूच्या बागेवर आम्ही आलेलो आहोत। तर साहेब, आता मी ज्यावेळी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो, प्रत्येक झाड हे फुल मिलीबगने भरलेलं होतं काय, आणि तुम्ही कंटाळले होते या बागेला, या बागेपासून तुम्हाला काहीच उत्पन्न नव्हतं। गेल्या वर्षी फेल गेला होता बाग, गेल्या वर्षी फेल गेला होता। जसं आजपर्यंत त्यांना पाहिजे असं काही इन्कम भेटलेलं नाही, फक्त नावाला बाग आपली शेती आहे दाखवायला असं परिस्थिती झाली काय, तिथं कोणी काम करत नाही काय नाही, आणि आजूबाजूच्या भागातील मिलीबगचा प्रचंड प्रॉब्लेम आहे, आणि खोडकिडा पण आहे, शेंडेतला किडा पण आहे इथं काय। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे थोडं मागं पुढं का होईना, तर या निमगुडे साहेबांनी वापरलेलं आहे, तर त्यांनी मनातून सांगावं की माझ्या बागेला काय फरक पडला आहे, फुलं कशी आलेत, फळं कशी आलेत, तुम्हाला काय वाटतं या ट्रीटमेंटबद्दल, तर बोला साहेब। हे ग्रीन प्लॅलेटचे औषधं वापरल्यामुळं जवळ लांब करा, ग्रो नायट्रोकिंग याचे फवारणी केलेले आहे त्याच्यावर, त्यामुळं फुलं आणि फळं भरपूर लागलेली आहे झाडांना। आणि जी आणि तुम्हाला एक जीवामृत बनवायला सांगितलं होतं, त्याचं काय केलं तेही सांगा। कीटनाशक, फंगीसाइड, बुरशीनाशक हे दोन प्रॉडक्ट वापरले, बरोबर आहे ना? बरोबर। आणि आता हे पूर्ण जीवामृत आपल्याला 2 लिटर जीवामृत 15 लिटर पाण्यामध्ये गाळून त्याच्यामध्ये आपली पुढची जी फवारणीची औषधं आहेत ती टाकून फवारायची, ठीक आहे ना? आता तुम्हाला जी काय फुलकळी निघालेली आहे, फुल निघालेले आहे, हे तुम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळालं असेल ह्या टाईपची क्वालिटी, आणि फळंही भरपूर निघालेले आहेत, ठीक आहे ना? आणि याच्या आधी पण आहेत, थोडंसं यांनी तणनाशक वगैरे मारताना काही पानं करपलेले आहेत, ठीक आहे? तर एकंदरीत तुम्हाला या प्रॉडक्टबद्दल काय वाटतं? हे प्रॉडक्टमुळं गॅरंटेड आहे, गॅरंटेड आहे, आणि उत्पन्न यावर्षी चांगल्या प्रकारचं निघू शकणार आहे आणि सातत्याने तुम्ही वापरणार आहे। पण आता तुमच्याकडे कोणी विजिट करायला आले होते, त्यांचं काय म्हणणं आहे? बाग पाहायला आले होते ना तुमच्याकडे कोण? कृषी संवर्धनीचे आहे, हा पान कंपनीचे लोक येऊन गेलेले होते। अच्छा अच्छा। त्यांनी पण सांगितलं की बाग एक नंबर झालेली। तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? समाधानी। ठीक आहे, धन्यवाद।